5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक। व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी संशयितांना कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास बांदा पोलीस ठाण्याचे API शामराव काळे करत आहेत। चंद्रभागा प्रोडक्शन निर्मित केलेल्या देवकच काळजी या चित्रपटाचं 11 डिसेंबरला कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कलामंदिरात मोठ्या दिमाखात लाँचिंग करण्यात आलं। या पहिल्या शोचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून दिनांक 11 डिसेंबरला कुणकेश्वर देवगड समुद्र किनारा स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे। आजपर्यंत आपण फळाफुलांमध्ये देवदेवतांच्या सदृश्य छायाचित्र बघत आलो आहोत, मात्र वेंगुर्ला तालुक्यातील तुळस राऊळवाडी येथील पिंट्या राऊळ यांच्या परसबागेतील परिपक्व झालेल्या पपईत अवयव सदृश्य भाग आढळून आला आहे। दिलदोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवली आयोजित सुमारे 1.25 लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली दिवंगत बाळ पावसकर स्मृतिचषक 2022 क्रिकेट स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी सज्ज झाली आहे। 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या दरम्यान स्पर्धा होणार आहे। ज्या कंपनीला पेपरचं काम देण्यात आलं होतं त्याचा मालक सापडला। पोलिसांनी त्याचा लॅपटॉप तपासला असता त्यामध्ये काही प्रश्नपत्रिका आढळल्या। पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती जितेंद्र रावड यांनी दिली। हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून हा देश हिंदूंचा होता, हिंदुत्ववाद्यांचा नाही असं भाजपला राहुल गांधी यांनी सुनावलं आहे। शेतकरी आंदोलनानंतर परतलेल्या शेतकऱ्यांच्या प्रवासात लगतच्या राज्यात मिठाई देऊन तसंच हार घालून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। महाराष्ट्र गुजरात आणि दिल्लीनंतर आता आंध्र प्रदेशमध्ये देखील कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण सापडले असून आयर्लंडमधील 34 वर्षीय प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं आहे। कल्याणमधील एका हाय प्रोफाईल सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये सेवानिवृत्त व्यक्तीचा मृतदेह आढळला। आज रविवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मी सत्ता बघितली आहे त्याचबरोबर पराभव देखील बघितला आहे, परंतु सत्ता असो किंवा नसो मी काम करत राहीन असं वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अज्ञातांनी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती। या धमकीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती। महापौर किशोरी पेडणेकर यांना संरक्षण पुरवण्यात येईल तसेच दोषींवरती कठोर शिक्षा करण्यात येईल असं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे। कोल्हापुरात करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील तरुणाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सौरभ संभाजी खोत असे हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे। बोलणं बंद केल्याने प्रियकराने मारहाण करून गळफास लावत प्रेसीला ठार मारण्याचा प्रयत्न केला। ही थरारक घटना कोराडी भागात शुक्रवारी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे। म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली। त्यानंतर भाजपने आव्हाड आणि राज्य सरकारवरती जोरदार टीकास्त्र सोडलं आहे। आधी एक मुलगा आणि 2 मुली असताना 4थी जन्मलेली मुलगी नकोशी झाल्यानं भिवंडीतील माता पित्यानं दलालांच्या मदतीनं तिला विकत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। म्हाडाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। विनाशकारी चक्रीवादळाने अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे। या चक्रीवादळात अमेरिकेच्या 5 राज्यात फटका बसला। या घटनेत 80 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे। ओमिक्रॉनचा फैलाव वेगाने होत असला तरी डेल्टापेक्षा तो सौम्य आहे असे दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचं निरीक्षण आहे। तर भारताला ओमिक्रॉनचा आर्थिक फटका कमी प्रमाणात बसण्याची शक्यता असली तरी लोकांनी प्रतिबंधात्मक दक्षता घेण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे। राज्यात आज दिवसभरात 807 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर 869 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत। याशिवाय 20 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली तर आज दिवसभरात राज्यात ओमिक्रॉनचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81वा वाढदिवस कणकवलीसह जिल्हाभरात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे। 4 जणांनी मिळून एका मासे विक्रेत्याकडे हप्ता मागितला। सुरुवातीला काही रक्कम मासे विक्रेत्याने आरोपींना दिली, मात्र दरमहा हप्ता मागितल्यानंतर विक्रेत्याने त्याला नकार दिला। त्यावरून 4 जणांनी मिळून मासे विक्रेत्यावरती प्राणघातक हल्ला केला आहे। धोरणांसंबंधी अनिश्चितता आणि नफा वसुली यामुळे प्रमुख क्रिप्टोकरन्सींच्या किमतीत मोठी पडझड झाली आहे। सर्वाधिक लोकप्रिय असलेला बिटकॉइन $50,000 खाली आला आहे। काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आरिफ मोहम्मद नसीम यांनी MIM प्रमुख ओवैसी यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय। मुस्लिम आरक्षण प्रश्नावरती MIM आमदार 5 वर्षे गप्प का बसले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। साधारण 1.5 वर्षापूर्वी लागू झालेल्या मराठी सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास शिक्षण विभागाला अपयश आलंय।
केंद्रीय आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या एकूण 1646 शाळांपैकी केवळ 531 शाळांनीच कायद्याची अंमलबजावणी केल्याचं शासनाला सांगितलं आहे. 5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.